बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूरच्या दत्तवाडमध्ये ऐन दिवाळीत शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला। गुरुदत्त साखर कारखाना आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाला। पोलिसांना हाताशी धरून कारखानदारांची दादागिरी सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। कोल्हापूरच्या दत्तवाडमध्ये ऊस तोडीवरून हा संघर्ष पाहायला मिळतोय। ऐन दिवाळीमध्ये शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालाय। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। विजय, संघर्ष नेमका कोणत्या मुद्द्यावरून होतोय, काय भूमिका आहे शेतकऱ्यांची आणि साखर कारखानदारांची? प्रज्ञा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22वी ऊस परिषद झाली त्यावेळी त्यांनी घोषित केलं की गेल्या वर्षी ते 400 रुपये दिल्याशिवाय यंदाचा ऊस आहे तो तोडू दिला जाणार नाही। मात्र साखर कारखानदारांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की 400 रुपये मागील वर्षाचं देणं हे आपल्याला शक्य नाही आणि जर ऊसाचा हंगाम लांबला तर कर्नाटकातील कारखानदार इथले ऊस घेऊन जातील आणि म्हणूनच कुठेतरी ऊस तोडी सुरू आहेत आणि त्याचा परिणाम या ठिकाणी संघर्षात पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी ऊस तोडीचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी जाऊन शेतकरी संघटनेचे सगळे पदाधिकारी शेतकरी ही ऊसतोड थांबवत आहेत। पोलीस प्रशासन आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये कुठेतरी याच्यामुळे वाद होताना पाहायला मिळतोय आणि दिवाळीच्या तोंडावर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सीमा भागामध्ये हा संघर्ष आहे तो उफाळून पडलेला आहे। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।